तुमच्या संसारासाठी आणली दोन भिड्याची भांडी. श्रीकांत रावांचे नाव घेते तुमच्या सगळ्यांच्या साठी. आज आमचं किचन आना मस्त जगमगता या सपे स्टायलिंग बरोबर आज एक अजून एक वस्तू इलेली असतात, दोन भांडी. गो, तुझ्या किचनला नजर लागा नाही म्हणून दोन भांडी आणलो. काळे सदस्य, काळ ती तू हो ना, मग दोन आणलो, एक राणी आणि एक राजा. बरोबर. आता तुमका त्याची ओळख करून दाखवण्या अगोदर त्या भांड्यांचे फायदे सुद्धा भरपूर असत. हा बरोबर का नाही? आम्ही कुठल्या ह्याचा प्रोडक्टचा ह्या नाही करत, नाहीतर लगेच जाशाल व्हिडिओ बंद करून. होय, आम्ही खरोखर आणलो भांडी आरोग्यदायक अशी. होय, नाहीतर बहिणींका नेहमी सांगतात ना, नॉनस्टिकच्या भांड्या नका बनू, स्टीलच्या भांड्यात नको, जर्मनच्या भांड्यात नको. आयुर्वेदिक तर भिड्याचाच असता, पण भिड्याचा भांडा करूक तयार करूक लय खटपट असता आणि माणसा कंटाळो करतात दायपळीच्या दिवसात. म्हणून हो व्हिडिओ तुमका आम्ही आज आवर्जून दाखवतो. होय, आणि ही भिड्याची भांडी जी काळो सदस्य वहिनीन बोललं म्हणजे काळी भांडी, ही जी भिड्याची आयर्न कॉस्टची भांडी आम्ही आणली ना, त्याका फक्त तयार करूक 2 ते 3 दिवस लागतात. पण एकदा तयार झाली की आयुष्यभर तुमची साथ सोडूची नाही. तुम्ही त्याका नाजूक बाळासारखा जपायचा. हा तापन, हा होय, आयुष्यभर टिकतला त्याका तुम्ही सांभाळशाल तेवढा तर तुमच्या आरोग्याक सांभाळतला. होय बरोबर. आणि त्यांना तुम्ही कितक्याही नाही म्हणला ना की ही माका आजपासून वापरूची नाही, असं जुनी झाली तरी जुना तर सोनाच असता. सोनाच असता. आणि ता कसा वापरायचा टाकायचा नाही, वापरत राहिलास तर त्याचं आयुष्य वाढतला. बरोबर. आणि तुमचा सुद्धा. होय. आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जर शरीरात होय ना आपलं लोह तो आपल्याक मिळता. म्हणाने आयर्न कास्टची भांडी आपण नक्की एखाद दुसरी तरी आणू होई. ह्याच्या अगोदर आम्ही तुमका तो भिड्याचा तवो दाखवलेलो ना. हा, त्याचा व्हिडिओ खाली देतो, तो तुम्ही नक्की बघून घ्यावा. होय, त्याची लिंक वर सुद्धा देतो, खाली सुद्धा देतो. त्याला चांगला प्रतिसाद दिलास, प्रचंड कमाल प्रतिसाद दिला, तसंच ह्याका पण द्यावा. होय, आता आपण सुरुवात करूया. चल, टिश्यू घेतलंय. आता तुम्ही काय नखांची काळजी घेतात ना? होय, घेऊ कोई ना रेसिपीत हात हे असे कडे नाही खराब होतील. मग हँडग्लोव्ह घालू कोयत असतील ना, हँडग्लोव्ह तर घाला, नाहीतर प्लॅस्टिकचे पिशवे घाला. टिश्यू घ्यायचो, 2 टिश्यू घेतलंय बघा असे. आणि ह्या टिश्यूने असा ह्या बघा इकळच असता सगळी, ह्या कोटिंग सगळा काढून घ्यायचा झाडून. एका अजिबात पाण्याचा हात लायसारखो नाही, एका पाण्यान नाही, असा साधा पाण्यान असा धुवून घेतलास ना तर लगेच तो त्यावेळेस करशाल त्यावेळेस त्याका धुवून घ्यायचा. खाली बघा बहिणीने एक न्यूज पेपर घेतलाय, त्याच्यावर यो तवो ठेवलाय आणि आता टिश्यू पेपरने काय करतात हे बघा. ही सगळी कचा हे बघा, हे कोटिंग असता तर एक्स्ट्राचा लावतात ती लोक, आता काढून टाकूचा असता व्यवस्थित ना. नाजूक होता. नाजूक असा नाही, आता एका काविल तो वापरू शकतो, त्या नॉनस्टिक भांड्यासारखी नाजूक नाही. माका तुमका व्हिडिओ पुढचे दाखवूचे, माझी नका काळी दिसली तर म्हणजे ही बाई मशिरी लावता काय, म्हणून मी घातले हँडग्लोव्ह बघा. चला, हँडग्लोव्ह घातला की साबे सावत काम करू येता. काहीतरीच कस आहो. हा, आता तेल टाकायचं आणि परत पुसून घ्यायचा. केवढा टाकू? टाक भरपूर सारा. आता तेल पितली ती भांडी, नंतर नाही पियत असा. मस्त चकाक लावा भांडा. हो, या बघ काय येतं आपण. अरे बाप रे, राप सगळं राप येतात राप. आता ह्याच टिश्यून दुसरी आपला दुसऱ्याचा भांडा पुढे मागे ना. लोखंडी तवा म्हणतात ना, हे बघा. आता ह्याका लोखंड गंज किती पडली आहे ती बघा, पकडलेली. ह्याका आता लहान बाळासारखे असं तेल, लहान बाळा कसा मॉलिश करतात म्हणून मी त्याका बाळ म्हणाले, लहान बाळासारखे असं हल्ल पूर्ण तेल लावू कोया, मॉलिश करूक नको आहे दाबून, पण असा तेल लावून पूर्ण लहान बाळासारख्या घेऊ पाया. आता ही नवीन जी तुमची भांडी इली त्याच्यात सगळ्यात पहिली वस्तू काय करताय? ह्याच्यात पहिला करायचा मालवणी वाटा. सगळ्यात फेवरेट मालवणी. मालवणी रेसिपीत मालवणी वाटा आणि त्याची लिंक खाली देतो, ती पण बघून घ्यावा. पण ह्याच्यात कित्या कांदो खोबरो जास्त ह्याच्यात परतूचा लागता म्हणा. नंतर ह्याच्यावर भाकरी करायचे, भाजी करायची. हा, भेंडीची भाजी दाखवा. भेंड्याची भाजीसाठी खास घेतलेलो. माझा चेडूच्या वेळेस मी ऍडमिट होत आहे तेव्हा माझ्या मामोठ्या मामीने आणून दिलेले आहे तव्यातली भेंड्याची भाजी, लोखंडी तव्यातली ना. मस्त. आता हे मस्त असं झालं बघा, गुळगुळीत. आता ह्याचा बाजूक ठेवतोय म्हणजे एका तापट ठेवता येत आहे, तोपर्यंत कढई पुसून घेऊ बाईया. आता येईली आपली दुसरी. कोण, राजा की राणी? ही कढई राणी. राणी ना.
असा कुठला घर नाही की त्याच्या घरात कढई नाही. भले ती असली नको असू दे, पण कढई प्रत्येक घरात असतं आणि गावात असले कढईच असतात. आमच्या घरात दोन कायली आहेत, काईल म्हणतात मालवणीत. काईल काईल बापरे, काय कोणती लिहो दाखवा आता. ती बघा, हे बघा, काळे काळे केस, काळे बोर केस. म्हणून टिश्यू घालूचोय, हँडग्लोव्स घालूचे लागले, नाहीतर काय झाला असता, नखांचा गाळा गेला नसता. ह्याच्यावरून एक उखाणं तरी सुचवा. घे बाय 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 बाय, सुचा दे आधी, या टेन्शन जाऊ दे आधी, काळा वाचते वेळी करूया कांदो. काय रा पिलो, उडता सगळं. आता ह्याच्यात सुद्धा काय करू या, तेल. एका सुद्धा तेलान मालिश करू होईल. तेल असा चोळून घ्यायचा. आपल्याकडे टिश्यू नसत तर काय करू या. गावचे लोक कपडे घेतात, जे जुने कपडे कोण वापरत नाही ना, म्हणजे तुमच्या मालवणी भाषेत भानशिरी, ते काय करायचे असे तेला ते बोलले ना, सकाळी चूल आग पेटूक बरे पडतात, साकटूक. कळला, दोन फायदे होतात. हे टिश्यू तुम्ही टाकून देतलास, एका तीन हे बसूक, नाही तर ती लटपटली ना. तीन हे दिलेले आहेत बसूक. चारी बाजूक तेल व्यवस्थित लावून घेऊया. ही कढई ना तेल पियत नाही, पण आधी तिका तेलान चांगला घोळे करून घेऊ पया. बघा काय दशा झाली, हे बघा सगळे कच. आता हे सगळं फेकून देऊया. आता हँडग्लोव्स दाखवा तुमचे, सफेद सफेद हँडग्लोव्स. हे बघा, उजव्या हातीचे जास्त झाले, ते फक्त धरूकच घेतलेले. आता ठेवले तो आणि थंय ठेवले कढई, म्हणशाल आता स्नेहा काहीतरी बनवता, पण तसा नाया. ह्याका आरामा चार दिवस असा गॅस मोठी करून कांदे भाजा, खोबरा भाजा, किंवा दूध घालून आटवलास तरी चालत. तीन प्रकार आहेत, त्यातले एक प्रकार आम्ही दाखवतो, जो आमच्या आईशी आजीन दाखवले आणि तो. आता ह्या ह्याच्यावर रेसिपी मध्ये गॅस बारीक नाही, लो नाही, काय नाही, डायरेक्ट मोठी, एकदम हाय स्पीड. हे अर्धा किलो कांदे, अर्ध्याच्या वरच आत वाटता. अर्धा किलो कांदे कापून घेतलो, त्यांना आधी रडवल्या, आता याच्या भुसकाटान सगळ्या घातल्या घशात तोंडा नाकात. ह्यांका गरम, व्यवस्थित गरम होणे. आता झाले बघा, ह्यांच्यातून एवढे गरम होऊ आहे की ह्यांच्यामधून धूर येऊ आहे, धूर. भेड्याची कोणतीही वस्तू असतात ती तापू तेवढं वेळ लागतं, तेवढं थंड होऊ पण लागतं. म्हणून थंय पोरा टोरांका आणि स्वतः पण चुकून माकून असं हात लावू नको, त्याचो चटको लय लागता. लय लागता म्हणजे काय, तुमचं स्किन निघतलीच निघतली. मग तुम्ही मध लावा, तेल लावा, कोलगेट लावा, तूप लावा, हा, किंवा त्याचा चटको जावचोच नाही. हे बघा तो, किती अजून कढई तापाची असा बघा, धुमाक वया. ह्या ना तेल टाकून धुमाक वया बघा, तव तापलो या बघा, असा तेल आता चारी बाजून टाकायचा. तरी अर्धी एक वाटी तेल लागता एका, कोणताही तेल वापरलं तरी चालतं, कोणताही वापरला तरी चालला. तुम्ही खातवता वापरा, नाही ताप. कढई अजून नाही तापली ना, ही बघा मी हात लावते, भले हँडग्लोव्स आहेत पण एवढी नाही तापली. पण तव पटकन तापलो, तव तापलो. आता काय, दीड चमच जिरा, जिरा सुद्धा तडपडला. त्याच्यावर घालायचे अर्धे कांदे कढईत ठेवले, अर्धे तव्यात. आता व्यायाम चालू हाताचो. गॅस मोठीच ठेवायची. हे कित्याक करतात सांगा. ह्या ना त्याचे तो ह्या ना राप आहे ना सगळं, तो निघून जाता. आणि हे काय, ही पद्धत म्हणतात वळसवणा, भांडी तयार करणार, भांडी तयार करणार. आता करपव मग पूर्ण काळो करू पया, जो गुलाबी कांदो हा तो पुरो काळो करू पया. आणि तो त्याचाच ठेवायचो रात्रभर. आता कढई धुमली थंय, आता कढईवर व्यायाम करू सरत जातला. आता कढईत सुद्धा भरपूर असा तेल टाकूया, जवळ जवळ एक डाऊन. आणि नंतर तेल तापला की टाकूया जिरा. जिरा टाकल्यानंतर येतले आपले कांदे. आता करूया व्यायाम. काय चरचरीत आवाज येता म्हणून भिया सारखा नाही.
त्याला चारही बाजून असं कढईत सुद्धा कांदे असे पसरवून पसरवून भाजू होया। तेल तर लावलेलं जा वहिनीन मगाशी, बघा का गुलाबी कांदे आताच वाईस वाईस काळे झाले। तुमचे पण तुमचे तर पूर्णच झाले हो? झाले, माझं व्हायचं शिलो ना, एकदम काळे होय, एकदमच होय। कांद्याचं जरा पण सफेद रंग दिसाक नको, एवढे काळे हो गयेत। असं सगळीकडे बाजू कसं करू पया, मध्येच नुसते ढवळता नाही, साईडनी पण त्याचा कांद्या कसं फिरवू पयो असतो। कांदे मस्त हाताचे व्यायाम चालू होत, आता त्याच्यात एक उकाणू घेऊया। परब किचनच्या संसारासाठी आणली दोन भिड्याची भांडी। श्रीकांत रावांचे नाव घेते तुमच्या सगळ्यांच्या साठी। मस्त यामक जुळवल्या, माझे हात दुख दिले तरी पण डावू वापरायचो, हृदयात चांगलो पण डाव्यांना एकदम स्लो काम होता। हा जेवढा हवे बरं, माझ्या हातात चालण्याचे त्याच्या नवऱ्याचं चालता, पण पण त्याच्या नवऱ्याचं चालता म्हणून तुमचा रेसिपी दिसत। सौरव गांगुलीच असो, त्याच्याशिवाय कॅप्टनशिप होता काय? मस्त असे चार। सौरव गांगुली क्रिकेटपटू आवडता? होय होय। तुमका कोण आवडता? तेंडुलकर जगात असं शोधून माणूस नाही गावाचा ज्याका तेंडुलकर नाही आवडला, म्हणून वहिनीक आवडता म्हणून वहिनीन बघा नाव घेतलं तेंडुलकर। कांदो कोणी म्हणता नाही, कोळसो हो गयो एवढो काळो करायचो, तसं तवो बंद केलं ना तरी होतो लोक। हा ते तवो गरम असता म्हणून होतो तो। वहिनीचे कांदे एकदम करपत इले कारण त्यांचा तवो लवकर गरम झालेलो, माझं ही कढई जरा उशिरा गरम झाली म्हणून करप नव्हत नाही, तरी पण माझो कांदो लाल झालो, अजून करापलो नाही, आणि त्याचं अजून सफेद आणि गुलाबी दिसता, फक्त त्याच्यावर सगळी ती राप इल कट इली सगळी लोखंडी। पण भिड्याची कढई आणि तव जो तयार करताना त्याचा मानू आहे खूप मेहनत हा खर। मातीची भांडी पण पटकन होतात, स्टील पिनची भांडी पण पटकन होतात। गावी आम्ही अजून पियतो पेज मातीच्या सरकुलात केलेली मस्त। मी त्या दिवशी रेसिपी त्याला बोलले तर एका ताईंका आवडला, पण होय होय सरकुलात करतात बरोबर सांगतात। काय सांगा कमेंट मध्ये सांगा। कढईत बघा कसे चारही बाजून मी कांदे पसरवून घेतले, असे कांदे चारही बाजून भाजून घेऊय। आणि आता बघा इथे वहिनीच्या तव्यातले कांदे बघा, आह शाप कर आपले, आता यांना असंच गरम तव्यात असंच ठेवून देऊ आहे ना हो। तरी पण वायत वायत सफेद कलर आ असा ना, हा मध्ये असा। आता हे सगळं कांदो एवढं काळो कोळसो करूसाठी मका 7-8 मिनिट लागली, आणि असं किती दिवस करू हा? असा 3-4 दिवस करू होया मग तवो तयार। आता कढईत 10 मिनिट लागतली, कढई अजून बिचारी तयार होता। हा सर सोनम, आता मी गॅस घालवत आहे। सोनम आले घालणार नाही ना हात काकी? नाही सर, इल्यावर पोरग्या उडाला। आता मी ही गॅस घालवतोय, हे होतो लो काळो। आता येऊया कढईवर, ती किती रुसली आहे ती बघते, कांद्यात काळी नाही करत आता ह्यो कांदो पण आता काळो काळो झालो। आता ह्यो पण ह्याच्यात खै खै सफेद दिसता तो होतलो, पण त्याका असं पसरवून ठेवू पया। गॅस घालवलं, आता ह्या बाळांका निजूक द्यायचा म्हणजे पूर्ण थंड होऊ द्यायचा, नाहीतर हात बीत लागलो तर भाजतलो, म्हणून अजिबात घाई करायची नाही। आपल्याला वापरूची आहेत ना ती वापरूया, पण सावकाश 2 दिवस जरा धीर धरायचो। कांदे बाजू काढायचे, तेल चोळून ठेवून द्यायचा। दुसऱ्या दिवशी परत त्याच्यात जरासो, एवढे कांदे नाही आता 2 कांदे घातलास तरी चालत, ते परतून असे काळे खरगवून मग तिसऱ्या दिवशी तुम्ही हो तवो आणि ही कढई वापरूक तयार। जसं वहिनीन सांगेल ना मग अशी, पहिला वाटप भाजून घेऊ वया चारही बाजून आणि व्यवस्थित तेल लावून। थोडे दिवस ही भांडी तेल खातात, पण एकदा तेल खाऊन ही भांडी तयार झाली की मग यांका तेल जास्त वापरायची। आणि ह्याच्यातला जवान असू दे, भाकरी असू दे, किंवा ह्याच्यात केलेली भाजी असू दे, भेंड्याची भाजी म्हणा काही म्हणा, भेंड्याच्याच भाजीचा विषय आता तर भेंडे आणूकच वय, पण त्याच्यातला घाला असं तुमका गॅस सुद्धा होत नाही, ऍसिडिटी होत नाही,
हा आणि ह्याच्यामध्ये लोह असतं जो आपल्या शरीरात खूप महत्वाचा जाऊकच होया वायस तरी पोटात. हा त्याच्यामुळे अशी ही भांडी तुमका जर गावली लोकल मार्केटमध्ये, आम्ही ह्या लोकल मार्केटमधूनच आणली तर तुम्ही सुद्धा लोकल मार्केटमध्ये बघू शकता. असे जे रस्त्यावर बसणारे असतात ना त्यांच्याकडे असतं. पहिले आम्ही रवायचे तवे यायचे, भिड्याचे तवे म्हणा, भिडा घेवा भिडा घेवा, त्यांच्याकडे हे तिन्ही प्रकार असायचे, भिड्याचं तवो, भिड्याचं यो तवो आणि भिड्याची कढई आणि आपलं भिड्याचा ता भांडा ज्याच्यावर आपण धावणे काढतो असे तेच तो भिता भिडा, यो भिड्याचं तवो आणि ही भिड्याची काई कढई. तीन असे प्रकार आज होऊनच जाऊने भिड्यांच्या भांड्याची तुमची ओळख. बहिणी बहिणींका भिड्यांची भांडी भरपूर आवडतात आणि आमका सुद्धा मालवणी माणसाकडे ही भिड्याची भांडी तुमका गावतलीच गावतली, बरोबर ना? काय नाही तर ह्या भिड्याचं तवं तर असतंच असतं, ह्याच्यावर तर धावणे व्हायच व्हाय. त्याच्यानंतर अजून कुठली भांडी आहेत दाखवा. आप्याचा भांडा या सुद्धा भिड्याचा होय. आणि आता आपली ही दोन नवीन भांडी, हा ह्याच्यावर सुद्धा मी आपले रव्याचे अप्पे केलेले नवरात्रीत, ती सुद्धा रेसिपी असा. ह्याच्यात घावणे केलेले ती सुद्धा रेसिपी असा. आणि या भिडा जुना कसा वळसवायचा ती सुद्धा लिंक खाली देतो, ते सगळं बघून घ्या. आणि अशी भांडी जर तुमका गावली तर आवर्जून घ्या आणि अशी तयार करा आणि तुम्ही वापरा. आता आम्ही काय करतात, नवीन भांडी आणल्याने की महिनोभर गायरेट टाकून ठेवतात शेणाच्या, होय, मग ती भांडी अशी खटपट नाही. काढली गायरेतून की त्याच्यावर एकदा कांदो भाजल्याने की ता भांडा तयार. ही सोपी पद्धत. तुम्ही जर गावी गेलात ना तर गावातल्यांका सांगा. आमका कसे आमचे आये वगैरे करून देतात भांडा. गावी असेल काकी सासू आये असत आजी असत, तिने असे करून दिलेले, पिढ्यान पिढ्या चालत दिलेली भांडी ती आमगी वापरतो. पण आता तुमका दाखवची होत म्हणून अशी नवीन आणलं आणि दाखवतो. हा पण ह्या भांड्यांबरोबर एक वस्तू, अशी शोभेची भांडी ना, अशी खातात नजर बाळासारख्या वापरू कया की त्याचा टकला फुटला म्हणान बाबा जपान. ही भांडी हातात न पडली तर फुटल्याशिवाय राहूनच नाही. वापरून झाला तर तेल लावून त्याला ठेवायचा आणि वरचेवर वापरत रवायचा. आता बहिणी तुमका दाखवता कसं तेल लावया. आता ही भांडी तुमका उचलूची असतील तर असो जाडो हँडग्लॉव्ह घ्यायचो बाजारात भेटता, नाही तर आपली जाड असा भांशिरा घ्यायचा आणि ही भांडी उचलायची. आता गरम आता हो बघा उकललंय आणि हळ ठेवतंय बघा. हलक्या हाताने असं टिशू चारी बाजून तेल लावूया. टिशू नाजूक असता, मध्ये मध्ये मोडता तरी व्यवस्थित नाजूक हाताने लावूया. बारीक असं कपड्याचं गोळो घेतलास ना कॉटनचो तरी चालत. हँडल बिंडल सगळ्याक लावायचा तेल. ह्याच्यात ना पाव पाव चमचो तेल गळवायचो आणि हा असा असा पुसून घ्यायचा टिशूने. आता मी डायरेक्ट टिशूनच तेल घेतलंय आणि चोळलंय. सर्व चायशीन सर्व जग तयार करून दिल्या ना, त्यामुळे हो तयार करूचा व्हिडिओ का आम्ही दाखवलो नाही. ही अशी भांडी आपल्या जुनी माणसात तयार करून देतात आणि त्यांका त्या लोकांनी तयार केल्याने म्हणून आता वापरूक गावतात पण बरी, टिकतात पण बरी. आता तुमका भिडा ठेवूचा लागता म्हणून त्याच्यावर काय करायचा, झाकण घ्यायचा जा तुम्ही वापरत नसाल त्या झाकण ह्याच्यावर झाकून ठेवायचा. आणि मग पिशवी घ्यायची, प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि त्या जाडजूड पिशवी घ्यायची आणि त्या पिशवीत या भरून ठेवायचा. पण पूर्ण थंड झाल्यावर वापरल्या वापरल्या लगेच तेल लावून ठेवशाल तर ती पिशवी पूर्ण भिड्याक चिटकतली. थंड झाल्या हा आणि हा असा बांधून ठेवून द्यायचा म्हणजे ह्याका खाय पाणी नाही लागत ना. पुढच्या वेळेत घेतला पुसून टिशूने आणि वापरून काढला. अशी ही नवीन कढई, नवीन तव, नवीन भिडा काय तुम्ही आणा आयन कॉस्टचा आणि तुम्ही तयार करा आणि वापरून बघा आणि आमका सांगा. तुम्ही तयार करूसाठीच आम्ही हा व्हिडिओ केला. हो आणि तशी भरपूर जणांची मागणी होती की बाबा आमका दाखवा कसा तयार करायचा कसा तयार करायचा. भरपूर जण आमका सांगायची ही भांडी वापरू नको ती भांडी वापरू नको, तर म्हटलं आता आणूयाच. होय आणि ठरवला आणि घेऊन येलो. ही तुमका नवीन भांड्यांची ओळख कशी वाटली ती आमका नक्की सांगा आणि कमेंटमध्ये लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काय नेहमी हसत रवा, खात रवा, खात रवा, नवीन नवीन भांडी पण आणत रवा आणि त्यांच्यामध्ये अशी कशी वापरूची आमच्याकडनं शिका नाही तर तुमका माहीत असतील तर त्या सुद्धा सांगा की तुम्ही कुठल्या प्रकारे वळसवतास भांडी भिड्याची. होय कमेंटमध्ये नक्की सांगा. पण हो आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत त्याच भांड्यात नवीन रेसिपी. तोपर्यंत धन्यवाद.